पोलीसच कसा भ्रष्टाचार करतात याचा एसीबीने पर्दाफाश केलाय. नांदेडमध्ये सहाय्यक पोलीस अधीक्षक असलेल्या विजय कृष्णन यादवला एसीबीने रंगेहात पकडलाय. त्याचा कारनामा अतिशय धक्कादायक आहे. पाहूया या विजय कृष्णनचं कृष्णकृत्य. हाच तो एसीबीच्या जाळ्यात सापडलेला लाचखोर आयपीएस अधिकारी विजय कृष्णन. याच्यावर एसीबीने केलेल्या कारवाईमुळे संपूर्ण पोलीस दलात खळबळ उडाली. मूळचा हैदराबादचा असलेल्या विजय कृष्णन यादवची नुकतीच नांदेडमध्ये सहाय्यक पोलीस अधीक्षक पदी बदली झाली. तो 2015 आयपीएस बॅचचा अधिकारी आहे. विजय कृष्णन यादव अमरावतीमध्ये मार्च 2017 ते जून 2017 तिवसा पोलीस ठाण्याचा परिवीक्षाधीन अधिकारी होता. 16 मे 2017 रोजी एका रेती ठेकेदाराचे ट्रक तिवसा पोलिसांनी पकडले. रेती ठेकेदाराला यादव याने त्यावेळी पोलीस ठाण्यात मारहाण केल्याचीही माहिती आहे. या प्रकरणात आरोपी रेती ठेकेदाराला अटक न करण्यासाठी, ट्रक सोडण्यासाठी आणि आरोपपत्र दाखल न करण्यासाठी विजय कृष्णनने 2 लाखांची लाच मागितली. रेती ठेकेदारानं याची तक्रार केली. एसीबीला खात्री पटल्यावर एसीबीनं सापळा रचला. दरम्यानच्या काळात यादवची बदली अमरावतीहून नांदेडला झाली. विजय कृष्णनने रेती ठेकेदाराला पैसे घेऊन नांदेडला बोलावलं. 1 लाख रुपये स्वीकारण्यासाठी विजय कृष्णननं सन्नी सिंग बुंगई याला नांदेडच्या हॉटेल न्यू पंजाबमध्ये पाठवलं. तिथेच अमरावती एसीबीच्या पथकाने बुंगईला रंगेहात पकडलं आणि विजय कृष्णनच्या या लाचखोरीचा पर्दाफाश झाला. नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर पोलीस स्थानकात विजय कृष्णन यादव आणि सन्नी सिंग बुंगईच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस दलातील खाबुगिरी नवी नाही, पण थेट आयपीएस अधिकाऱ्यावरच एसीबीनं कारवाई करणं हे तसं दुर्मिळ आहे. या कारवाईमुळे लाचखोरीत गुंतलेल्या बड्या माशांना इशारा नक्की मिळाला असेल अशी अपेक्षा. अमरावतीहून राजेश सोनोनेसह सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.